अडीच ते 3,000 रुपयांना बाजारात उपलब्ध होणारी कचरापेटी महापालिकेनं प्रतिनं तब्बल 11,121 रुपयांना लावत 21 लाख रुपये पाण्यात घातल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत शिवसेनेनं आज महापालिका आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्तांना केवळ 2,000 रुपयांमध्ये विकत घेतलेलं डस्टबिन चक्क भेट म्हणून दिलं. देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवलं जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अटीशर्तींमध्ये बाजारपेठांमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी कचरापेटी ठेवण्याची अट आहे. त्यासाठी स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये होणाऱ्या परीक्षेत 22 गुण देण्यात आलेत. केवळ हे 22 गुण मिळवण्यासाठी महापालिकेनं 21 लाख रुपयांचा चुरडा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केलाय. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेतून हे डस्टबिन घेण्यात आले. या शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून घंटागाड्यांचं काम चालू आहे. कशासाठी? तर हे शहर कचराकुंडी मुक्त व्हावं. परंतु दुर्दैवानं प्रशासनानं 1-2 नव्हे ते 189 ठिकाणी अधिकृत कचरा कुंड्या केला असा मी स्पष्ट आरोप करेन. अशा पद्धतीची डस्टबिन ठिकठिकाणी लावली आहे आणि दुर्दैवानं आज जेव्हा आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांना भेटायला गेलो तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची कबुली दिली की केवळ गुण मिळणार आहेत म्हणून आम्ही ह्या डस्टबिन लावल्यात. आमची परीक्षा झाली म्हणजे ते पथक याचं जे आपलं केंद्राचं पथक येणार आहे ते येऊन गेलं की आम्ही हे डस्टबिन कोणातरी देऊन टाकू शाळा आणि याच्यामध्ये देऊ. याचा अर्थ प्रशासन हे केंद्रालाही फसवत आहे आणि स्वतःलाही फसवत आहे आणि लोकप्रतिनिधींना फसवत आहे. आतापर्यंत शहरात 189 ठिकाणी या कचरा पेटी लावण्यात आल्यात. स्वच्छ भारत अभियानात क्रमांक खालावलेल्या नाशिक महापालिकेनं वरचा क्रमांक मिळवण्यासाठी धडपड सुरू केली असली तरी प्रामाणिकपणे कष्ट करण्याऐवजी ठेकेदारांना हाताशी धरून हात धुवून घेण्याचाच प्रयत्न होताना महापालिकेत दिसतोय. आपण नाही नक्कीच बोला याच्यात मग पूर्ण खात्री करून घ्यावी लागेल, पूर्ण चौकशी करून घ्यावी लागेल आणि त्याच्या चौकशीप्रमाणे आपल्याला ऍक्शन करावी लागेल. कारण आता जे आपण माझ्याकडे माननीय शिवसेना नेते विरोधी पक्ष नेते यांनी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 2,304 याचे एक मला प्राप्त झालेलं आहे अजय दादाकडून. त्याच्यामुळे मी याची पूर्ण चौकशी करणार आहे आणि असं जर काही असेल आढळलं असेल तर मी त्याला नक्की त्याच्यावर पूर्ण कारवाई करेल. महापालिकेनं केवळ 22 गुणांसाठीच कचरा पेट्या लावल्या असून त्यानंतर त्या शाळा आणि महाविद्यालयांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. यावर शिवसेनेनं महापालिकेकडून सरकारची फसवणूक होत असल्याचा आरोप केलाय. दिशानुसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक.